यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृत्यूचा आकडा वाढत असला तरी बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सुद्धा लक्षणीय वाढ होत आहे। गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्ड विविध कोविड केअर सेंटर तसेच हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले 830 जण कोरोनामुक्त झाले आहेत। ही यवतमाळ जिल्ह्यासाठी निश्चित दिलासादायक बाब आहे। तर जिल्ह्यात गत 24 तासात 9 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून 221 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहे। मृत झालेल्या 9 जणांमध्ये यवतमाळ शहरातील 70 वर्षीय महिला, 81-63 आणि 72 वर्षीय पुरुष, वणी शहरातील 53 आणि 70 वर्षीय पुरुष, राळेगाव शहरातील 60 वर्षीय पुरुष आणि कळंब तालुक्यातील 70 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे। वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात 639 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 478 जण आहेत। सुरुवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7156 झाली आहे। यापैकी 5835 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे। तर जिल्ह्यात 204 मृत्यूची नोंद आहे। सद्यस्थितीत आयसोलेशन वार्डात 67514 नमुने पाठविले असून यापैकी 66111 प्राप्त तर 1403 अप्राप्त आहेत। तसेच 58955 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे। ही माहिती यवतमाळ येथून आरएन न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली।